नाशिक म्हणजे 4 लाख मिळकतींपैकी 2,69,000 मिळकती अनधिकृत असल्याच्या बातमीच्या महासभेत नगरसेवक आक्रमक झाले. महासभेतील वादळी चर्चेचे कारण उच्च न्यायालयाने मुंडे यांचे केलेले कौतुक. शोधल्या 2,69,000 अनधिकृत मिळकती, कारवाई होणारच ही सोशल मीडियावरील बातमी ठरली. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी ऐन दिवाळीत शहरवासियांना घाबरून सोडण्यामागचे कारण काय होते असा सवाल केला. माननीय आयुक्तांचं कुठं स्टेटमेंट आहे की नाशिक मधल्या 2,69,000 प्रॉपर्टीज ह्या इलिगल आहेत आणि त्या त्यांनी शोधून काढल्या आहेत आणि त्याबद्दल उच्च न्यायालयानं त्यांची पाठथोक पाडली. खरं तर 2,69,000 प्रॉपर्टी इलिगल ठरवल्या कशा गेल्या हा आमचा प्रश्न होता. कारण एक त्रयस्त एजन्सीमार्फत त्याचं सर्वेक्षण अजून चालू आहे. त्याची व्हॅलिडिटी ही मिळकत डिपार्टमेंट, टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंट ही तपासेल आणि त्यानंतर त्या प्रॉपर्टीच्या संदर्भातला जो काही निर्णय व्हायचा तो होईल. परंतु कुठेतरी असं वाटतं आहे की नाशिकला उद्ध्वस्त करण्याचा कट आहे, नाशिकला बदनाम करण्याचा कट आहे. आपल्याला कल्पना आहे की 2,69,000 प्रॉपर्टीज म्हणजे 70% नाशिक हे अनधिकृत आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट हे नाशिककरांच्या दृष्टीनं घातक आहे. या शहरात कोणी इन्व्हेस्टर येणार नाही, कोणी प्लॉट घेणार नाही आणि त्या पद्धतीचं स्टेटमेंट करू कसे शकतात हा खरा प्रश्न होता. खरं तर आज त्या संदर्भात आम्ही लक्षवेधी दिली की अशा पद्धतीचा अहवाल आपण उच्च न्यायालयात दिला आहे का, तर माननीय मुंडे साहेबांनी सांगितलं असा अहवालच मी दिला नाही. तर आमचा प्रश्न असा होता, जर आपण असा अहवाल दिला नसेल तर अशा पद्धतीची बातमी आल्यानंतर रोज ट्विट करणारे मुंडे त्याच्यावर ट्विट का केलं नाही. नाशिककरांना पूर्णपणे भयभीत होते, सगळी दिवाळी खराब होती आणि कोणाच्या घरावर हातोडा पडेल ही सुद्धा सगळ्यांच्या मनात शंका होती आणि म्हणून त्या संदर्भात लोकांमध्ये हे जे भीतीचं वातावरण होतं त्याचं निरसन व्हावं या दृष्टीनं आजची लक्षवेधी शिवसेनेच्या वतीनं आम्ही मांडली. परंतु आयुक्त मुंडे यांनी आज यूटर्न घेतलेला आहे, त्यांनी सांगितलं असं आम्ही अहवालच दिला नाही, त्यामुळे काही प्रश्नच उद्भव. नगरसेवकांनी धारेवर धरल्यावर आयुक्तांनी 2-3 वेळा खुलासा देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, राज्य शासनाने अनधिकृत बांधकाम नियमावली करण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यातून सद्यस्थितीत अनधिकृत बांधकामे किती याची माहिती मागवली होती. त्यानुसार शासनाला मिळकत सर्वेक्षकांचा 4 लाख मिळकतींपैकी तपासलेल्या 3,30,000 मिळकतीतून 2,69,000 मिळकती अनधिकृत असल्याबाबतचा अहवाल पाठवला गेला. तसेच महापालिकेने उच्च न्यायालयाला अहवाल पाठवला नसून राज्य शासनाला पाठवला आहे. आपण जो डेटा टाऊन प्लॅनिंग विभागाला दिलेला आहे त्याच्याकडून त्याचे अजून कोणते डेव्हिएशन त्यातून पूर्ण वेगळे केलेले नाही. तो जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टाऊन प्लॅनकडे कुठची ऍक्शन घ्यायची नाही आणि 31 डिसेंबर पर्यंत तसाही वेळ आहे. या दृष्टिकोनातून तो विचार केलेला आहे. त्याच्यामुळे कॉन्ट्राडिक्शन कोणतंही नाही, त्याच्यात फॅक्च्युअल माहिती आहे, त्याच्यामध्ये चुकीची कोणतीही माहिती नाही. त्याचे नॉर्म पाळले गेलेले नाही आहेत. त्याच्यामध्ये ती बिल्डिंग इव्हॅक्युएशन करण्याचे आदेश असतात ते रूल्स आहेत. आपले फायर नॉर्म्स आहे, डीसीपी आहे, ती बिल्डिंग इव्हॅक्युएशन बोलू दे मग आपण बरं, मला काही अडचण नाही. याच्यामध्ये आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. याच्यामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत, मुंबईमध्ये घडलेल्या आहेत, महाराष्ट्रात घडलेल्या आहेत. याच्यामध्ये जी बिल्डिंग 15 मीटरपेक्षा हाईटची जास्त असेल तिथं फायर एक्स्टिंग्विशर किंवा फायर सिस्टम असणं अपेक्षित असतं. फायर एक्स्टिंग्विशर किंवा ते नसल्यामुळं ती बिल्डिंग इव्हॅक्युएट करणं हे कायद्यानुसार बंधनकारक आहे. आपण इव्हॅक्युएशनची नोटीस दिलेली होती, त्याच्यानंतर कारण त्या इव्हॅक्युएशन करताना पोलिसांना पण सांगितलेलं आहे आणि मेन ऑइल लाईट आणि पाणी बंद करणे अपेक्षित असेल, त्यानुसार ती कारवाई केलेली आहे. याच्या आदेशाविरुद्ध ते डायरेक्टर फायर सर्व्हिसेस पण गेले होते, त्यांनी पण त्यांचे आदेश त्यांना मान्यता दिलेली नाही आहे. त्यांना मी ऑप्शन दिला होता, त्यांना मी मार्ग सांगितला होता, मार्ग सांगितल्यानंतर तो मार्ग अडॉप्ट केलेला नाही तर आम्ही मदत करू शकत नाही. कारण त्यांना मार्ग काढण्याचा प्रयत्न करता की बाबा जी काय तुमची 6 मीटर 6 मिंच जे काय असेल तेवढं कमी करा, फायर नॉर्म्स कमी होतात, मला बाकीच्या गोष्टी करता येतील. म्हणजे आपण मागापासून बघतोय तर ह्या गोष्टी नियम पाळायचेच नाही, नियमच करायचे नाही, शासनाला अहवाल पाठवला तर विरोधी पक्षनेते बोरस्ते यांना दिलेल्या लेखी उत्तरात तसे का नमूद केले नाही, शासनाला एक मनपामध्ये एक अशी वेगळी भूमिका घेण्याचे कारण काय असा सवाल नगरसेवक दिलीप दातीर यांनी केला. प्रमुख पीठासीन अधिकारी सरकारी महापौर ताई आहेत आणि या सभेमध्ये कोणाला बोलू द्यायचं कुणाला नाही बोलू द्यायचं हा सन्माननीय पीठासीन अधिकाऱ्यांचा अधिकार आहे. आणि हे मी नाही सांगत, हा ज्या कायद्यानुसार म्हणजे हा जो काही आहे हा सांगतोय आणि त्याच्यामुळे तुम्हाला किती वेळ खुलासा करायला लागला तर तुम्ही कमी पणाने वाटलं पाहिजे. कारण आम्हाला ते कायद्याचं ज्ञान नाही, तुम्हाला आहे म्हणून तुम्हाला विचारतो. तर तुम्ही सांगायला त्याचा तुम्हाला कमी पणा वाटला नाही पाहिजे आणि तुम्ही ते दर वेळेस आयुक्त साहेब आपण महापौरांनी आपल्याला खुलासा करायला लावला आपण तो केलाच पाहिजे असं मला वाटतं. कदाचित माझं चुकीचं असत परंतु माझं ठाम मात्र तो हा कायदा सांगतो, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1950. त्याच्यामुळे कोणत्या म्हणतो
माझ्या मते एवढंच आहे, जर माननीय उच्च न्यायालयाने शासनाने जो काही ठराव 63 विखंडन केलेला आहे त्याला स्थगिती दिलेली आहे, प्रोसेसला नाही. त्याच्यामुळे माननीय उच्च न्यायालयाचं असं म्हणणं आहे की जे 16 सदस्य आहेत तेच योग्य आहेत. या मुद्द्यावर संभाजी मोरुसकर, उद्धव निमसे, संतोष गायकवाड, विलास शिंदे, सुधाकर बडगुजर यांच्यासह अनेक नगरसेवकांनी मते मांडली. महापौर रंजना भानसी यांनी कर लागू नसल्याचे आढळलेल्या 66,000 मिळकतींवर कारवाई करण्यास हरकत नाही, इमारतीतील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या सदनिकाधारकांवरच कारवाई केली जावी, त्यासाठी संपूर्ण इमारत अनधिकृत ठरली जाऊ नये असे मत व्यक्त केले. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.